नमस्कार, स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत आणि कमी वेळेत होणारा असा पदार्थ बनवून दाखवणार आहे। तर चला तर बघूया पापड चटणी कशी बनवायची आहे ती। इथे मी एक वाटी कांदा घेतलेला आहे, तसंच एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो यांना चव येण्यासाठी मीठ वापरलेलं आहे। आता इथे पापड आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत। इथे चार पापड मी भाजून घेतलेले आहेत। हे पापड आहे ते मोडून घ्यायचे आहेत। जेवताना आपण अनेक प्रकारच्या चटण्या खातो, परंतु मी ही करते त्या पद्धतीची पापड चटणी। खायला काहीच हरकत नाही आणि हो, करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही। जेवणाच्या अगोदर फक्त 2 मिनटे ही पद्धत आपण करून घ्यायची आहे। पटकन आणि मस्त अशी होणारी ही रेसिपी आहे। आता इथे बघू शकता तुम्ही, पापडाचा चुरा झालेला आहे, पण जास्त एकदम बारीक चुरा करायचा नाही। इकडे गॅस चालू करून गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा तेल ओतून घेते। आपल्याला पापडासाठी तडका तयार करायचा आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी शेंगदाणे ओतून घेते। इकडे शेंगदाणेसुद्धा भाजत आहेत तेलामध्ये, तोपर्यंत मी या मिश्रणामध्ये पापडाचा चुरा घालून घेते। आता इथे आपल्याला घालायचं आहे ती म्हणजे बारीक शेव। इथे या शेवेला नायलॉनची शेवसुद्धा म्हणतात। यासोबतच तुम्ही फरसाण आणि पापडीचा देखील वापर करू शकता। मी इथे फक्त बारीक शेवच घातलेले आहे। हे मिश्रण चांगलं हलवून झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपला हा तडका आहे, तो तडका बघूया। इथे शेंगदाणेसुद्धा या तडक्यातील भाजलेले आहेत। आता इथून पुढची क्रिया ही ती पटकन करायची आहे। इथे मी चवीनुसार 1 चमचा लाल तिखट टाकून घेते। गॅस तर बंद करून घ्यायचा आहे आणि हे तडका पॅनमधील तेल आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पटकन हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही लाल चटणी आहे ती सगळीकडे लागून जाईल। आता इथे आपल्याला नंतर मीठ घालायची गरज नाही, कारण का अगोदर आपण मीठ घातलेलं होतं आणि पापडाला आणि शेवेला थोडंफार मीठ असतंच। यामध्ये हवे असल्यास तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा आमचूर पावडर असेल तर ती देखील घालू शकता। मी इथे याचा वापर केलेला नाही, अगदी अशाच पद्धतीने ही चटणी आहे ती करून दाखवलेली आहे। इथे मी 1 चमचा चाट मसाला आहे तो घातलेला आहे। आता हे मिश्रण चांगलं हलवून घेते। आता छानपैकी चटणी तयार करून झालेली आहे। यावरती थोडी सजावटीसाठी बारीक शेव पुन्हा मी घालून घेते। बारीक शेव महत्त्वाचे आहे, कारण का यामुळे कुरकुरीतपणासुद्धा येणार आहे। शिवाय यावरती मी आता कोथिंबीरसुद्धा टाकून घेते। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पापड चटणी तयार झालेली आहे। काय मग, तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ? आवडला असेल तर चला तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटू पुढच्या रेसिपीला। थँक्यू।